आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। श्रावण मासानिमित्त 68 लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव विजन यांच्या वतीने 68 लिंग पदयात्रा काढण्यात आली आहे। ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी शहराच्या पंचक्रोशीत स्थापन केलेल्या 68 लिंगाचे एकदा हर बोला हर श्री सिद्धेश्वर महाराज की जय या जयघोषात अभिषेक करून भाविकांनी रविवारी 68 लिंगाचं दर्शन घेतलं। प्रातःकाळी मंगलमय वातावरणात ज्येष्ठ समाजसेवक बसवराज सावळगी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेत वीरशैव विजनचे अध्यक्ष राजशेखर बुरकुले, 68 लिंग भक्त मंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगी, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे, संजय साखरे, राजेश नीला, होमगार्ड अधिकारी अमित चव्हाण, नागनाथ चांगले, अरुण पाटील, आशा शेटे, रेखा बनगर, सोनाबाई लांडगे, श्रुती माळगे, भाग्यश्री भास्कर, सपना गायकवाड आदी या सहभागी झाले होते। पदयात्रेच्या यशस्वीतेसाठी बसवराज बेरूर, आनंद नसली, उज्ज्वल सावळगी, अशोक ग्वालगिरी, संगाप्पा मेणसे, प्रशांत जाधव, विनायक कलशेट्टी, दानेश सावळगी, सचिन विभूते यांनी परिश्रम घेतला। शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय। सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी आम्ही 68 लिंग भक्त मंडळ वीरशैव विजन या संस्थेच्या वतीने 68 लिंग दर्शन व अभिषेक पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे। तरी यावर्षी 2 वर्ष कोरोना महामारीच्या संसर्गामुळे 2 वर्ष 68 लिंग पदयात्रा झाली नाही, तरी भाविकांचा ओघ भरपूर आहे आमच्यासोबत सध्या यावर्षी। आणि 68 लिंगाचं दर्शन घेतल्यानं 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन केलं तर पुण्य लाभतं असं आख्यायिका आहे। म्हणून आज श्रावणाच्या 3रा रविवारी आम्ही 68 लिंग अभिषेक व दर्शन पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे। त्यात दीपकभाऊ निकाळजे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीनं शिवानुभव मंगलकार्य येथे सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे। त्यासाठी शहराध्यक्ष आनंद तालिकोटी यांचं सहकार्य लाभलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।